त्रिवीज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत देशाच्या दृष्टीने अगदी नव्या उत्सवांच्या पर्वाला आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची आता घोषणा होण्याचीच फक्त बाकी आहे अर्थात महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुकीची घोषणा येणाऱ्या आठवड्यात किंवा अगदी चार ते पाच दिवसांच्या होईलच यात कोणती शंका नाही पण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे नेमके परिणाम काय असतील या संदर्भात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भातली चुरस असली तरी प्रत्यक्ष स्थिती कशी बदलली जाईल याचा आटोकाट प्रयत्न महायुतीच्या माध्यमातून सुरू आहे दोन दिवसासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांची मुंबई भेट सुरू आहे याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकडे यांनी उद्धव ठाकरे यांची आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री भेट झाल्याचा एक गौप्यस्फोट केलेला आहे तसा दावा केलेला आहे आणि जे पी नड्डा आणि संजय राऊत यांची भेट झाल्याचा त्यांनी दावा केला दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षात कॉर्पोरेट जे उद्योजक आहेत म्हणजे ज्यांना महाराष्ट्र आणि मुंबईचा सर्वात मोठा फायदा सत्तेच्यामुळे झाला त्यातले अंबानी कुटुंब म्हणजे त्यांचा मुलगा आणि स्वतः अंबानी हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाऊन भेटले आणि त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनाही रात्री जाऊन भेटले अशा प्रकारची चर्चा आता पुढे आलेली आहे आता या चर्चेचा एक अर्थ नेमका काय असतो असं म्हटलं जातं की जेव्हा कोणत्याही युद्धामध्ये सेनापती प्रत्यक्षात मैदानात येतो तेव्हा अर्ध्यापेक्षा अधिक युद्ध हारलेले असतात यापूर्वीच्या काळामध्येही राजकीय नेते आणि उद्योजक यांच्यामध्ये संबंध असायचे आहेत आणि ते असतीलही पण तरीही एकमेकांशी संवाद साधताना कोणातरी मध्यस्थामार्फत तो साधला जायचा परंतु गेल्या दहा वर्षानंतरच्या या राजकीय परिस्थितीचं जर आपण वास्तव पाहिलं तर आता कोणताही राजकीय पक्ष खास करून जे सत्ता बदलाच्या दिशेने निघालेले आहेत त्या राजकीय पक्षांचे नेते उद्योजक असतील किंवा अन्य कोणी असतील यांच्या मध्यस्थांच्या किंवा मा हस्तकांच्या माध्यमातून कोणताही संदेश घ्यायला आणि संवाद करायला तयार नाहीत त्यामुळे सत्तेच्या संदर्भातलं राजकारण काय व्हावं या संदर्भातला मेसेज किंवा किंवा तसा संवाद घेऊन स्वतः उद्योगपतीच आता राजकीय नेत्यांच्या घरी जात आहे अर्थात या यापूर्वी अंबानी कुटुंबाने हे दाखवून दिलं की देशातल्या सर्वच राजकीय पक्षांनी आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी काही अपवाद वगळता ज्यामध्ये राहुल गांधी सोनिया गांधी गेले नाहीत परंतु त्यांनी आपल्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये या सगळ्यांना बोलवलं आणि सगळे हजर झाले याचा अर्थ उद्योजक कुटुंब किंवा उद्योजक आणि राजकीय नेते यांच्यामध्ये निश्चित अर्थपूर्ण संबंध आहेत आणि हे संबंध असले तरी प्रत्येक राज्यामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये राजकीय परिवर्तनाच्या दिशेने किंवा राजकीय सत्ता बदलाच्या दिशेने जे वारे वाहता आहेत ते सत्ताधारी असणाऱ्या भाजपला महायुतीला आणि एवढंच नव्हे तर देशाची सत्ता सध्या संचलित करत असलेले नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन्ही नेत्यांनाही स्पष्टपणे जाणवलं आहे की महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण काहीस बदललेलं आहे आणि ते खूप खोलवर त्याचा बदल दिसतो आहे तर महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन आघाड्या आहेत या दोन आघाड्यांमध्ये म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष दोन्ही बाजूला तुटून आहेत एवढंच आहे की महायुतीच्याकडे असणारे हे दोन्ही पक्ष सर्वोच्च न्यायालयाने अधिकृत ठरवलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांचे स्थापन त्यांची स्थापना करणारे नेते किंवा त्या कुटुंबातील नेते यांनाच वेगळे करण्यात आलेलं आहे हा काही जरी भाग असला तरी महाविकास आघाडीचं सरकार घालवून जेव्हा महायुतीचं सरकार आलं त्या दिवसापासून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे आणि या सत्ता बदलाला महाराष्ट्राच्या जनतेने किंवा महाराष्ट्राच्या मतदारांनी हा आपल्या मतांवरचा किंवा आपण जे मत बनवून जो विचार करून मत दिलेला आहे त्यावर हा घाला आहे असं प्रत्येक महाराष्ट्राच्या मतदाराला वाटलं आणि त्याचा परिणाम ही जी गोष्ट आहे खोलवर रुजत रुजत अशी गेली की लोकसभेमध्ये त्याचं रिफ्लेक्शन जे आहे जे प्रतिबिंब आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे असणारी शिवसेना आणि शरद पवार यांच्याकडे असणारी राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही अनधिकृत ठरवलेल्या किंवा कोर्टाने यांच्या विरोधात निकाल दिलेल्या पक्षांना महाराष्ट्राच्या जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि हा प्रतिसाद एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की जवळपास एकतीस जागा या महाविकास आघाडीकडे गेल्या आणि नेमक्या जवळपास तेवढ्याच जागा केंद्राच्या सत्तेत भाजपला आणि खास करून मोदी आणि शहा यांच्या सत्तेला कमी पडलं त्यामुळे महाराष्ट्राचा हा बदल केवळ वड़? तेवढ्यासाठीच महत्वाचा नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकींमध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होण्याच्या दृष्टीने फार गंभीर वातावरण आहे आणि हे वातावरण बदलण्यासाठी निवडणूक आयोगाने जी घोषणा करायची होती हरियाणाच्या निवडणुकीबरोबर किंवा काश्मीरच्या निवडणुकांबरोबर महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांची ही घोषणा करण्याची जी अपेक्षा होती ती फलद्रूप झाली नाही घोषणा थांबली आणि त्या थांबण्याचं कारण महाराष्ट्रामध्ये जे राजकीय विश्लेषण झालं ते मुख्यत्वे हे की महायुती सरकारने जी लाडकी बहीण योजना किंवा अन्य ज्या योजना सुरू केलेल्या होत्या त्या योजना प्रत्यक्षात दोन तीन महिने महाराष्ट्राच्या महिलांपर्यंत किंवा इतर योजनांच्या संदर्भात लोकांपर्यंत त्या पोहोचाव्यात आणि त्याचा एक परिणाम सरकारच्या दृष्टीने सकारात्मक मतदारांच्या साठी अनुकूल म्हणजे महायुतीच्या अनुषंगानं मतदार अनुकूल व्हावा ही त्याच्या मागची एक रणनीती होती परंतु ही रणनीती देखील आता सफर होताना दिसत नाही असं सत्ताधाऱ्यांच्याच पक्षांचं अंतर्गत सर्वेमध्ये जवळपास नमूद होत आहे लाडकी बहीण योजने अंतर्गत तर आता विदर्भात आपण पाहिलं जो व्हिडिओ अलीकडे व्हायरल झाला त्यामध्ये महिलांवरच पोलिसांचा लाठीमार झाला तो हा कशा संदर्भात गर्दी झाली की काय हा एक वेगळा संबंध परंतु जी गोष्ट आपल्या अनुकूल व्हावी ज्यातून महाराष्ट्राचं मत बदलून आपल्या बाजूने यावं असं महायुतीमधल्या सरकारमधल्या राजकीय पक्षांना वाटतं नेमकं त्या विपरीत घडताना दिसतं आहे अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत भाजपचे नेते हे मुंबई दौऱ्यावर आहेत आणि खास करून ते महाराष्ट्रात कुठलाही प्रभाव पाळायला आलेले असले तरी त्यांच्याकडे काम फक्त महायुतीमध्ये जे जागांचं जे वाटप आहे कोणत्या पक्षाला किती जाव्या कशा जाव्यात या वाटपा संदर्भातच सध्या त्यांची रणनीती ही चालणारी आहे अन्यथा गेल्या दहा वर्षामध्ये मोदी शाह यांचं राजकारण देशाला चांगल्या प्रकारे कळलेलं आहे आणि महाराष्ट्रालाही ते अधिक चांगल्या प्रकारे कळलेलं आहे परंतु केवळ एवढ्यामुळे सत्ता बदल होणं आता हरियाणामधल्या जर आपण निवडणुका पाहिल्या तर हरियाणामधल्या निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेस हे थेट समोरासमोर असले तरी तिथं काही आघाड्या अशा तयार करण्यात आलेल्या आहेत राजकीय पक्षांच्या माध्यमातून अपक्षांच्या माध्यमातून की जेणेकरून भाजपाविरोधी मतदानाचं विभाजन वेगवेगळ्या पद्धतीनं व्हावं अशी एक रणनीती तिथे आहे त्याच प्रकारची रणनीती महाराष्ट्रामध्ये आकाराला येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्राच्याही निवडणुका या चौरंगी आणि पंचरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु यामध्ये महाराष्ट्र हा राजकीय दृष्ट्या इतका सजग आहे आणि त्या सजगतेमुळे सर्वात आधी महाराष्ट्राच्या या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांची जर तुलनात्मक आपण बाब पाहिली तर महाविकास आघाडी काही पुढे जाताना आपल्याला दिसते आहे आणि त्यामुळे अंबानींसारख्या उद्योजकांनाही महाविकास आघाडीच्या नेत्याच्या घरी जाऊन चर्चा करावी का किंवा संदेश द्यावा का अशी प्रत्यक्ष गरज निर्माण झाली का हाही प्रश्न याच्या माध्यमातून पुढे येतो आहे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं की ज्या कॉर्पोरेट उद्योजकांच्या संदर्भात म्हणजे राहुल गांधी ज्या अंबानी अदानींच्या विरोधात सारखं बोलत असतात त्याच त्यापैकी अंबानींच्या घरी तर लग्नाला सगळ्याच राजकीय पक्षांनी हजेरी लावली त्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते आघाडीवरच होते पण हे जरी असलं तरी महत्वाचा मुद्दा जो आहे की महायुती सरकारमध्ये अदानी यांच्या मुंबईतल्या प्रकल्पांना ज्या पद्धतीनं एक सहजपणे ते प्रकल्प मंजूर होतात हाताळले जातात ती सहजता महाविकास आघाडी समजा सत्ता बदल झालाच तर येणाऱ्या सरकारमध्येही त्या संदर्भातली परिस्थिती पूर्णपणे बदलू नये किंबहुना त्या संदर्भातल्या अटी टर्म्स ज्या काही असतील त्या बदलून त्यांच्या अनुषंगानं त्यामध्ये काही अनुकूलता आणता येईल का असा प्रयत्न आणि चाचपणीही या काळामध्ये होताना दिसते आहे शिवाय महाविकास आघाडीमधील शरद पवार हे असे नेते आहेत की ज्यांचा अदानी यांच्याबरोबर ही थेट संबंध आहे त्यांच्या थेट भेटीगाठी होतात त्यामुळे कॉर्पोरेट उद्योजकांच्या संदर्भात भारतीय राजकारणामध्ये दोन गट निर्माण झालेले असले तरी या दोन्ही गटांकडे म्हणजे एन डी आघाडी असो अथवा इंडिया आघाडी असो या दोन्ही गटांकडे या उद्योजकांचा एक प्रभाव निश्चितपणे आहे हा प्रभाव सत्ता बदलल्यानंतर किंवा महाविकास आघाडीने सत्ता हस्तगत केली तर तो बदल प्रत्यक्षात कसा असेल हे देखील महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर हा प्रश्न आहे आणि त्यामुळे आघाडी चौरंगी पंचरंगी जरी झाली तरी मुद्दा आरक्षणासारखाच राहील जे आरक्षण जवळपास संपल्याच जमा आहे अशा वेळी खरं तर या राजकीय निवडणुकांमध्ये महत्वाचा मुद्दा अर्थकारण असावं उद्योजकांच्या या भूमिका असाव्यात परंतु त्या दृष्टीने महायुती महाविकास आघाडी आणि बनणारी कुठलीही तिसरी चौथी आघाडी यातील कोणतेही पक्ष बोलताना दिसत नाही याचा अर्थ या उद्योजकांच्या संदर्भातलं राजकारण सगळ्याच आघाड्यांचं किंवा पक्षांचं सारखंच राहील का आणि हे जर सारखं राहणार असेल तर त्याचे काही अर्थपूर्ण संबंधातून अशी परिस्थिती निर्माण होईल का की एकंदरीत देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी हे आवश्यक आहे म्हणून हे होईल का खरा प्रश्न जनतेच्या दृष्टीने म्हणजे जनतेला ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे त्या समस्यांना बदलण्यासाठी जनता ही सत्ता बदलाच्या दिशेने जाऊ पाहते आहे परंतु जर समजा ज्या उद्योजकांच्या साठीच जनतेचा सगळा कोंडमारा केला गेला आहे त्यांच्या हक्कांना डावललं गेलं आहे येणारी सत्ता ही त्याच पद्धतीने जाणारी असेल तर ती जनतेच्या दृष्टीने नेमकी दिशाभूल असेल का यामुळे या, या निवडणुकीत प्रत्यक्षात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा आणण्याचा सगळेच पक्ष आटोकाट प्रयत्न करतील मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण रोहिणी आयोगाच्या संदर्भातलं ओबीसीचं विभाजन त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं कास्टच्या संदर्भातला दिलेला उपवर्गीकरणाचा निर्णय ज्याच्यामध्ये तसं आव्हान करण्यात आहे शिफारस करण्यात आली आहे आदिवासींच्या संदर्भातली डी लिस्टिंग या सगळ्या प्रश्नांपेक्षाही उद्योजकांच्या अनुषंगानं देशाच्या जनतेच्या मालमत्तेचं सार्वजनिक मालमत्तेचं आणि देशाच्या जनतेच्या रोजगाराचं जे नुकसान झालेलं आहे जो क्षय झालेला आहे त्यावर सर्वच राजकीय पक्षांना आणि राजकीय आघाड्यांना बोलावं लागेल बोला अन्यथा लोक सत्ता बदल होऊन केवळ तीच धोरणं पुढे राबवली जात असतील तर निश्चितपणे ती मतदारांची प्रतारणा आहे का असा विचार मतदारही करायला लागतील त्यामुळे या निवडणुकीत आरक्षणापेक्षाही उद्योजकांच्या संदर्भातला आणि त्या अनुषंगाने रोजगार निर्मितीच्या संदर्भात सगळ्याच पक्षांना हिरिरीनं बोलावं लागेल आणि तेच या निवडणुकीचं वैशिष्ट्य राहील यात कोणतीही शंका नाही येणाऱ्या काळामध्ये महायुती महाविकास आघाडीमध्ये चुरस होणार असली तरीही जनतेच्या मनात गेल्या अडीच वर्षापासून ज्या भावना रुजलेल्या आहेत त्या भावनांचं प्रकटीकरण पुन्हा एकदा लोकसभेनंतर विधानसभेमध्ये होताना दिसेल त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका घोषित झाल्यानंतर प्रत्यक्ष स्थिती आणि प्रत्यक्ष आरोप प्रत्यारोप आणि प्रत्यक्ष निवडणुकींचे मुद्दे बाहेर येतील आणि ते मुद्दे आरक्षण आणि रोजगार यांच्याच अवतीभोवती राहतील यात कोणतीही शंका नाही धन्यवाद हा व्हिडिओ आपण ऐकला पाहिला याला शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका